20 मध्ये असलो मी बेसिकली जॉब करतो. खरं ज्या वेळेला करोना गेला करोनामध्ये जॉबचा थोडा प्रॉब्लेम आला, त्यानंतर शेअर मार्केटकडे वळलो. शेअर मार्केटमध्ये करताना बऱ्याच लोकांच्याकडनं कोर्सेस केले, जसं निफ्टार्किंगमध्ये पण मी कोर्स केला, त्यावेळा ऑनलाईन केला. ऑनलाईन करून माझ्या जॉबमध्ये परताने व्यवस्थित झाल्यानंतर त्यामध्ये मला दुर्लक्ष झालं. त्यानंतर युट्यूबवर जर बघितलं तर युट्यूबमध्ये बँक निफ्टी हा जो प्रकार आहे हा म्हणजे पैसा पटकन मिळतो तसा पटकन पैसा जातो पण, त्याच्यामध्ये थोडीफार माहिती मिळाली. त्यानंतर बँक निफ्टीमध्ये थोडंफार करायला गेलो, पूर्ण माहिती नसल्याने त्यामुळे भरपूर लॉसमध्ये आलो. लॉसमध्ये आल्यानंतर पूर्णपणे शेअर मार्केट सोडायचं पण मी विचार केला. खरं सोडायच्या आधी मी कोल्हापूरमध्ये आलो, सहज म्हटलं की ऑफिसला जाऊन या. ऑफिसला गेलो, मॅडम होत्या, मॅडमना माझी परिस्थिती सगळी सांगितली की असं असं आहे. आणि मी साधारण या 2 ते 3 वर्षामध्ये साधारण 3 ते 4 लाख रुपये लॉस आहे, त्यामुळे मी शेअर मार्केट सोडतोय. त्यावेळेला ज्यावेळेला मी कोर्स केला त्यावेळेला डिमॅट अकाउंट वेगळं होतं त्याच, त्यावेळेला त्याच्यामध्ये प्रॉब्लेम आले, त्यामुळे ते बाजू बंद पण पडलेलं, त्यामुळे ते डिमॅट अकाउंट पण मी नवीन काढून घेतलं. एंट्री बंद करा, बँक एंट्री बंद करून सर जे देतात त्याप्रमाणे तुम्ही फॉलो करा. तर बँक निफ्टी बंद केल्यानंतर माझा बराचसा लॉस हा कमी झाला, बंद झाला. आणि आता बँक निफ्टी बंद झाल्यानंतर सर जे आता कॉल्स देतात त्याच्यावर अभ्यास केल्यानंतर बऱ्यापैकी माझा जो लॉस होता पूर्णपणे थांबून बऱ्यापैकी आता प्रॉफिटमध्ये आहे. आणि याच्यामध्ये आता सरांनी जे सांगितलं डिसिप्लिन, आणि सरांनी आता ते एक सांगावं मला वाटतंय सायकोलॉजिकल जे असतं म्हणजे मानसिक कसं कंट्रोल करायचं. कारण लॉस झाल्यानंतर जे मी अनुभवलेलं आहे लॉस झाल्यानंतर तो रिकवर करण्यासाठी आपण किती नाही म्हटलं आपण लॉस रिकवर करू शकत नाही. ज्या वेळेला लॉस होतो एक लॉस झाला तिथल्या इथं ट्रेडिंग बंद करा, बंद करून निवांतपणे तुमची बाकीची कामं करा. तुम्ही लॉस जेवढा रिकवर करायला तेवढं तुम्ही लॉसमध्ये जाणार आहे, हा माझा स्वतःचा अनुभव आहे. प्रॉफिटमध्ये पण असताना प्रॉफिट लॉजिकल बघा, ज्या चॅप्टरने तुम्ही स्टडी केलेला आहे त्याप्रमाणे प्रॉफिट जेवढं मिळालं तुम्ही टार्गेट काय तर ठेवा. दिवसाला मला 1000 ते 2000 रुपये मिळाले तिथं थांबा. म्हणजे याच्यामध्ये मला जे प्रॉफिट मला जो एक्सपिरियन्स आलेला आहे तो परत मी ज्या शेअर मार्केटमध्ये आलो ते निव्वळ निफ्टारच्या ऑफिसला जे कॉन्टॅक्ट करून परत आणि सरांचं जे मार्गदर्शन मिळालं त्यामुळे मी परत त्याच्या बाजूला न जाता परत मी शेअर मार्केटमध्ये आलो आणि बऱ्यापैकी प्रॉफिटमध्ये आलेलो आहे आता. थँक्यू.